हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या या भागामध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण गणपतीचे वाहन उंदीर कसा करायचा ते पाहणार आहोत. चमकी उलनपासून या अगोदरच्या भागामध्ये हा गणपती चतुर्भुज गणपती पाहिलेला आहे आपण, बाहुलीवर विणलेला. तर त्याच्यासाठी आपण हा उंदीर कसा विणायचा ते पाहणार आहोत आज. हे पहा, अशा प्रकारे हा गणपतीचे वाहन उंदीर कसे करायचे ते आजच्या भागामध्ये आपल्याला शिकायचे आहे. तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग पाहूया यासाठी काय काय साहित्य लागते. इथे मी काळ्या कलरनी करणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे कलर वापरून करू शकता. कात्री आणि 9 नंबर क्रोशाची सुई घेतलेली आहे आणि स्टफिंगसाठी थोडंसं कॉटन किंवा स्पंज काहीही चालेल. मॅजिक लुक करून घेतलेला आहे आणि मॅजिक लुकमध्ये आपल्याला 2 साकळ्याचा 1 खांब करायचा आहे. सॉरी, 3 साकळ्याचा 1 खांब. परत सुईवर वेढा घेऊन पुढे 9 खांब घ्यायचे आहेत डबल क्रोशा. टोटल 10 खांब करायचे त्या सर्कलमध्ये. तर 3 साकळ्याचा 1 आणि पुढे डबल क्रोशा 9. तर हे इथे मी कम्प्लीट करून घेते पहिला राऊंड. तुम्हाला जर हे नवनवीन प्रकारचे विणकाम शिकायचे असेल तर सरोजा क्रिएशन असे सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ॲड होऊ शकता. हा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे आणि स्लिप स्टिच पण करून घेतलेला आहे. दुसऱ्या राऊंडसाठी 3 साकळ्या आणि परत डबल क्रोशा. सुईवर वेढा घेऊन हा राऊंड इथे खांबावर खांब अशा प्रकारे इथे कम्प्लीट करून घेतलेला आहे. तर हे आपण उंदराचे तोंड तयार करत आहोत. पुढचा भाग अगोदर 2 राऊंड झालेले आहेत, तर 3रा राऊंड करण्या अगोदर आपल्याला इथे स्पंज घालून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आता टोटल 3 राऊंड झालेले आहेत. आता इथे 4था करायचा आहे. तर हा मानेचा भाग तयार करायचा आहे. तर इथे फक्त सिंगल क्रोशा म्हणजे हाफ क्रोशा घ्यायचा आहे. 2 साकळ्याचा 1 खांब आणि पुढे प्रत्येकावर सिंगल क्रोशा. हा मी ते पूर्ण करून घेते राऊंड. हा राऊंड इथे कम्प्लीट झालेला आहे. तर आता आपल्याला पाठीमागे उंदराचा पोटाचा भाग तयार करायचा आहे. तर हा राऊंड इथे सुरुवात होत आहे. तर प्रत्येक खांबामध्ये 2 खांब घ्यायचे आहेत. एका खांबामध्ये 2 खांब डबल क्रोशा, प्रत्येकामध्ये 2 घ्यायचे आहेत. तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते. हा आपला इथे राऊंड पूर्ण झालेला आहे. स्लिप स्टिच करून घेऊन पुढच्या राऊंडसाठी 3 साकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याच्यावर खांबावर खांब प्रत्येकावर विणायचं आहे. तर हे इथे मी कम्प्लीट करून घेते. 2रा राऊंड कम्प्लीट झालेला आहे. आता 3रा राऊंडला इथे परत आपल्याला 3 साकळ्याचं 1 खांब करून घेतलेलं आहे आणि पुन्हा इथे आपल्याला वाढवायचं आहे. तर प्रत्येकामध्ये 2 घ्यायचे आहेत खांब. हा पण राऊंड मी इथे पूर्ण करून घेते. हे पहा, हा पण स्लिप स्टिच करून घेतलेला आहे. आता पुढच्या राऊंडला आपल्याला इथे 3 साकळ्याचा 1 खांब आणि पुढे खांबावर खांब कम्प्लीट करून घ्यायचं आहे. हा पण पूर्ण झालेला आहे. 3 साकळ्याचा 1 परत खांब. आता इथे पुढचा भाग आपल्याला कमी करायचा आहे. तर त्यासाठी 2चा 1 करत जायचं आहे पूर्ण राऊंड. असे आपल्याला 2 राऊंड करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 राऊंड करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये स्पंजसुद्धा भरून घेतलेला आहे. आता पुढच्या राऊंडला इथे आपल्याला खांबावर खांब घ्यायचे आहेत सिंगल क्रोशा, कारण इथे आता आपल्याला शेपटी तयार करायची आहे. त्यामुळे इथे मी सिंगल क्रोशा टाकत आहे, हाफ क्रोशा.
आता इथे बारीक अशी शेपटी करत जायचं आहे या गोलमध्येच आपल्याला. अशा प्रकारे उंदराचं पोट आणि तोंड तयार झालेलं आहे. दोन साकळ्याचा खांब घेतलेला आहे, परत पुढे एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढे एक सिंगल क्रोशा. हे जे गोल करून घेतलं त्याच्यातले आपण खाल्ले आणि वरले खांब धरून हे करून घेतलेलं आहे. काळा धागा असल्यामुळे स्पष्ट दिसत नाही आहे. पुन्हा आपण इथे दोन घेतलेले आहेत सिंगल क्रोशा, पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. पुढे परत आता अशा प्रकारे आपल्याला शेपटी कमी करत करत लांब होत जायचं आहे. तर त्याच खांबामध्ये आपण परत सिंगल क्रोशा करत जात आहोत, एक धागा पकडून. तुम्हाला जेवढी लांब पाहिजे तेवढी तुम्ही करून घेऊ शकता. आणि शेवटी साखळ्या टाकून धागा कट करायचा आहे. अशा प्रकारे आपली उंदराची शेपटी तयार झालेली आहे. आता याचे कान कसे तयार करायचे ते पाहायचे आहे आपल्याला. दोन्ही साईडचे कान पाहूयात आपण. तर तुम्हाला इथे मी एक कान करून दाखवते. इथे स्लिप नॉट करून घ्यायचं आहे आणि साखळ्या टाकून दोन साखळ्याचा एक खांब तयार करायचा आहे. आणि पहिल्या साखळीमध्ये सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. परत आता हे फिरवून घ्यायचं आहे इथे आणि खाल्ल्या सिंगल क्रोशावर वरती दोन होते तरी ते तीन करून घ्यायचे आहेत. वरच्या दुसऱ्या राऊंडला पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. आता तीनवर चार सिंगल क्रोशा करून घ्यायचे. तर मध्यभागच्या खांबावर आपल्याला दोन घ्यावे लागतील. अशा प्रकारे तुम्हाला जेवढा कान उंच पाहिजे तेवढा तुम्ही खाली वाढवत जाऊ शकता. आणि इथे पाच खांब आणखीन एक राऊंड घेऊया. तर हा शेवटचा राऊंड आहे. दोन साखळ्या घेऊन इथे पुढच्या खांबामध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि पुढे खांबावर खांब असे टोटल चार खांब करून घेतलेले आहेत शेवटी. अशा प्रकारे आपल्याला दोन कान तयार करून घ्यायचे आहेत. हे दोन कान तयार झालेले आहेत. तर आपल्याला हे सुई धाग्याने इथे स्टिच करून घ्यायचे आहेत दोन साईडला. सुईमध्ये मॅचिंग धागा घेऊन इथे आपल्याला स्टिच करायचं आहे. गौरी गणपती जवळ येत आहे तर गौरी गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे विणकाम केलेले आहे उलनचे. ते तुम्ही सरोजा क्रिएशन असे सर्च करून पाहू शकता. आता इथे धागा कट न करता मधूनच हाईड करून घेतलेला आहे पुढच्या कानाला स्टिच करण्यासाठी. आणि अशा प्रकारे दोन्ही कान जोडून घेतलेले आहेत, डोळे लावून तयार झालेले आहेत. आपला गणपती बाप्पाचं वाहन उंदीर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने चमकी उलनपासून इथे मी तयार केलेला आहे. हे पहा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बाहुलीवर चार हाताचा गणपती केलेला आहे त्याच्यासाठी हा उंदीर केलेला आहे. हे पहा, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असेल गणपती बाप्पाचा, तर हा उंदीर मामाही नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.
अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत कमी उलनमध्ये हा गणपती बाप्पा तयार होतो, गणपती बाप्पाचे वाहन तयार होते। या गौरी गणपतीला नक्की ट्राय करा। त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये आपण देवघरासाठी तोरण कसे करायचे ते पाहणार आहोत, फुलांचे वेगवेगळ्या। तेव्हा पुढील व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।